यंदाचा जो पाऊस होता 2023 त्याची काही विशिष्ट कॅरेक्टरिस्टिक्स आपल्याला बघायला मिळाले. म्हणजे एक वेगळ्या प्रकारचा एक मान्सून होता. त्याचं प्रमुख कारण हे होतं की ज्यावेळी हवामान विभागाने असं म्हटलं होतं की यंदाचा पावसाळा हा सरासरी इतका राहील, त्यावेळी त्याच्यावरती अल्निनोचं एक मोठं सावट होतं आणि प्रशांत महासागरामध्ये अल्निनो निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. आणि जी आपल्याकडे माहिती आहे त्याप्रमाणे अल्निनोचा भारतातल्या मान्सूनवरती प्रभाव नेहमी असतो, निगेटिव्ह प्रभाव असतो. आणि नेमका तो प्रभाव जो आहे आपल्याला सर्वसाधारणतः ऑगस्ट महिन्यामध्ये दिसला. ऑगस्ट महिन्यामध्ये मागच्यावेळी पण आपण ज्यावेळी चर्चा केली त्याजवळ 122 वर्षातला निचांकी पाऊस राज्यामध्ये आणि देशामध्ये पण नोंदवला गेला. देशामध्ये जवळजवळ 36% पावसाची तूट होती ऑगस्ट महिन्यामध्ये आणि सप्टेंबर महिन्यामध्ये ती तूट चांगल्या पावसाने देशामध्ये भरून आली आणि जवळजवळ 95.3% पाऊस संपूर्ण देशामध्ये आला. ऑगस्टमध्ये राज्यामध्ये जवळजवळ 55% पाऊस पडला, तोही एक निचांक होता. आणि त्याच्यामुळे एक मोठं संकट असं म्हणून आपण राज्यावरती होतं. पण ज्यावेळी सप्टेंबर महिन्याचा कालावधी सुरू होणार होता त्याचवेळी हवामान विभागाने पूर्वानुमान दिलं होतं की नक्कीच सप्टेंबरचा जो पाऊस असेल तो राज्यासाठी आणि देशासाठी आणि मध्य भारतासाठी चांगला असेल. आणि त्याप्रमाणे सर्वसाधारणतः 3 सप्टेंबरला सुरू झालेला राज्यातला पाऊस हा जवळ 28-29 तारखेपर्यंत पाऊस राहिला. 30 तारखेला पण राज्यामध्ये पाऊस पडला, पण हवामान विभागाच्या ज्या व्याख्या आहेत मान्सूनच्या 1 जून ते 30 सप्टेंबर, त्यामुळे 30 सप्टेंबरचा पाऊस हा 1 तारखेला नोंदवण्यात येतो, त्यामुळे तो नोंदवण्यात आला नाही. पण राज्यामध्ये पण जवळजवळ 95% पाऊस पडला अशी आकडेवारी सांगते. विदर्भामध्ये, मराठवाड्यामध्ये आणि एकंदरच सर्व जर का विभागीय जर का आपण बघितलं मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, कोंकण या चारही जे विभाग आहेत आपल्याकडे, या सर्व विभागामध्ये विभागीय स्तरावरती जर का आकडेवारी बघितली तर पाऊस सरासरीइतका झाला, राज्यामध्ये पण सरासरीइतका झाला. पण जे जिल्हास्तरीय जर का आपण पावसाचे चित्र बघितलं तर ऑगस्टमधले जे काही जिल्हे होते मराठवाड्यामधले त्याच्यातल्या काही जिल्ह्यामधली तूट कमी झाली, पण काही ठिकाणी अजूनही तो जो पाऊस आहे तो 30 सप्टेंबरला पाऊस असताना काही ठिकाणी आपल्याला त्या जिल्ह्यांमध्ये पाऊस तुटीचा दिसला, पण ती तूट भरून आली. एकंदरच जे हवामान विभागाने जे 4 आठवड्याचं पूर्वानुमान दिलं होतं सप्टेंबरमध्ये ते तंतोतंत बरोबर आलं आणि किंबहुना त्याच्यापेक्षा थोडा जास्तच पाऊस पडला. आणि बऱ्याच जिल्ह्यांमध्ये जसं सोलापूर होतं किंवा मराठवाड्यातले काही जिल्हे बीड, जालना, छत्रपती संभाजीनगर, विदर्भामध्ये त्या मनाने पाऊस चांगला होता, पण या सर्व जिल्ह्यांमध्ये पावसाने ओढ दिली होती, पाऊस चांगला झाला. जून महिना ज्यावेळी मान्सून सुरू झाला त्यावेळी रत्नागिरीपर्यंत वेळेवर आलेला पाऊस, नंतर बिपरच्या चक्रीवादळामुळे संपूर्ण देशामध्येच पाऊस अडवला गेला आणि जवळजवळ 20-22 दिवसांनी परत एकदा आपल्याला पाऊस दिसला. पण त्या पावसाचं वैशिष्ट्य असं की एवढा मध्ये थांबूनसुद्धा तो सरासरी तारखेच्या अगोदर संपूर्ण त्याने देशाचं त्याने आच्छादन केलं. अजून एक गोष्ट इथे मी सांगू इच्छितो, ज्यावेळी पावसाचा परतीचा प्रवास सुरू झाला तोही उशिरा सुरू झाला आणि त्याचा फायदा मध्य भारताला मिळालेला आहे. आणि खास करून हवामान विभागाने ज्याप्रमाणे आपल्याकडचा जो मध्य भारतातला भाग आहे ज्याला आपण रेन फेड म्हणतो, म्हणजे पावसाच्या पाण्यावरती येणारी जी पिके आहेत हा भाग आहे, ह्या भागावरती जे पूर्वानुमान दिलं होतं की कशाप्रकारे पाऊस पडणार आहे तर ते 100% बरोबर आलं. आणि म्हणजे हा मध्य भारतातले जे जिल्हे आहेत ते म्हणजे मध्य प्रदेश, गुजरात, महाराष्ट्र, झारखंड आणि छत्तीसगड आणि ओरिसा या सर्व राज्यांमध्ये आपल्याला जे फोरकास्ट होतं, पूर्वानुमान होतं, त्याप्रमाणे पाऊस चांगला पडला. अर्थात सप्टेंबरमध्ये पडलेल्या पावसाचे 2 आपल्याला फायदे आहेत. एक तर त्याच्याने पुढच्या येणाऱ्या हंगामासाठी नक्कीच शेतकऱ्यांना त्याची मदत होणार, जमिनीचा ओल कायम राहणार आणि धरणातले जे साठे आहेत राज्यातले, मी बऱ्याच ठिकाणी आकडेवारी बघतो तर त्याच्यामध्ये पण चांगली आकडेवारी वर आलेली आहे. त्यामुळे पाण्याचा जो प्रश्न ऑगस्टमध्ये निर्माण झाला होता
तो राज्यासाठी मी असं म्हणेन की बहुतांशी तोही सॉल्व झालेला आहे. आज जे हवामान विभागाने पूर्वानुमान दिलं आहे त्याच्यामध्ये हवामान विभागाने असं म्हटलं आहे, आज जो पावसाची जी रेखा आहे परतीची, ती परतीची रेषा जी आहे ती गुजरातपर्यंत आलेली आहे, पोरबंदरपर्यंत आली आहे आणि पुढच्या 2 ते 3 दिवसांमध्ये राज्यामधून महाराष्ट्र राज्यामधून पण परतीच्या पावसाला सुरुवात होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. अर्थात परतीचा पाऊस ज्यावेळी असतो त्यावेळी त्याचे 1-2-3 चिन्ह असतात. एक म्हणजे वाऱ्याची बदललेली दिशा, हवेतली कमी झालेली आर्द्रता, अतिशय कमी झालेली आर्द्रता आणि जवळजवळ 3 ते 4 दिवस न पडणारा पाऊस, अशा प्रकारचे ज्यावेळी निकष आपल्याला दिसतात तर त्यावेळी आपण असं म्हणतो की त्या ठिकाणी पाऊस परतला किंवा त्याचं विड्रॉल झालं असं आपल्याला म्हणायला हरकत नाही आहे. पूर्वानुमान असं आहे की पुढच्या 2 ते 3 दिवसामध्ये राज्यातल्या महाराष्ट्रातल्या उत्तर भागातल्या काही भागातून मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ह्या परतीच्या प्रवासाच्या दरम्यान राज्याला काही ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता नाकारता येत नाही. आज जे हवामान विभागाने इशारे दिलेत ते फक्त पूर्व विदर्भासाठी इशारे आहेत, पूर्व विदर्भातले जे जिल्हे आहेत त्यांच्यासाठी आहे आणि त्याचे कारण म्हणजे कमी दाबाचे क्षेत्र किंवा सर्क्युलेशन ज्याला आपण म्हणू ते बिहार आणि यूपीच्या आसपास आहे आणि त्याचाच फायदा म्हणून आपल्याला